मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन शाम, सजा दो घर को गुलशन शाम मेरे। जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण। Yeah.
कमन माजे मोती सब Yeah.
Oh,
रक्त साकार आकारी अंगूर अव्यक्त साकार आकारी अंगूर Oh.
अवेटा मोला घेता पै निमोला, अवेट अमोला घेता पै निमोला, तो प्रत्यक्ष देखेला भीमा तटी, अव्यक्त साकार आकारिला अंकुर, चरला चराचर भक्ति काजी, अनुमान विटे सर्वा घटे माजिटे, ते परब्रह्म इटे भक्ति साय, अव्यक्त साकार आकारिला अंकुर, चरला चराचर भक्ति काजी, निवृत्ती घनवाट पिकलिसे पीठ, निवृत्ती घनवाट पिकलिसे पीठ, कुंडलिके प्रगट केली असी, अव्यक्त साकार आकारिला अंकुर, क्षरला चराचर भक्ति काजी विठाला। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, मुक्तिउदार तूपाण देवा, मुक्तिउदार तूपाण देवा, तावाई नमो त्रिभुवन पावन, तावाई नमो त्रिभुवन पावन, तावाई नमो त्रिभुवन पावन, अद्यत्रय जननी देवाचीये, अद्यत्रय जननी देवाचीये, अद्यत्रय जननी देवाचीये। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, अवेट अमोला घेता पै निमोला, तो प्रत्यक्ष देखेला भीमा तटी, अव्यक्त साकार आकारिला अंकुर, चरला चराचर भक्ति काजी। हा सेवेसाठी घेतलेला अभंग सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा असून पंढरी महात्म्य प्रकरणातील पहिला अभंग आहे। विठाला ब्रह्मलीन श्री हरिभक्तीपरायण आमचे थोरले गुरुबंधू मारुती महाराज यांचं हे चालू असणारं चौथं पुण्यस्मरण, त्या निमित्ताने हा कार्यक्रम। मारुती महाराज आश्रमात अगोदरपासून आले, मी नंतर आलो, तर त्यांच्याबरोबर राहणारा ध्यान करणारा त्यांच्याबरोबरचा एक सहअध्यायी महाराजांचा चौथं वर्ष या उत्सवाचं आहे। आपण सर्व मारुती महाराजांचे भक्त मंडळी दरवर्षी हा महोत्सव संपन्न करतात, याही वर्षी सुरू झाल्या। आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे। यथामती दिलेल्या वेळेमध्ये काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्या निमित्ताने अभंग निवडलाय सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा। पंढरी महात्म्य प्रकरण आहे गाथेतील, त्या प्रकरणातील हा पहिला अभंग आहे। विठाला असताना महाराजांचे पाठ घ्यायचे लक्षात घ्या, त्यावेळी पुष्कळ पाच पंचवीस विद्यार्थी आम्ही सर्व होतो, संपतबाई तेव्हा तेव्हा सर्व सर्वच बरोबर, आणि त्यावेळी असणारी सतत महाराज जे पाठ घ्यायचे ना, आणि मारुती महाराज तर आमच्या वृत्ती बरोबर पाठाचे वाचक होते, ते असल्याशिवाय पाठ व्हायचा नाही। अध्ययनाचा फार महत्वाचा तो काळ, आणि गुरुवरे साखरे महाराजांच्या सेवेमध्ये संपूर्ण आयुष्य ज्यांनी समर्पण केलं लक्षात घ्या, थोर गुरुभक्त अशा पद्धतीने, आणि म्हणून गुरुबंधू म्हणून ही सेवा करायला या ठिकाणी उपस्थित आहे। अभंग निवडलाय सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा। आपण बघा, आपण फार भाग्यवान आहोत, वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला लाभलेली ही सर्व संतांची जी परंपरा आहे, ही अवतारी संतांची परंपरा आहे, संप्रदायाचाही पुष्कळ वैभव आहे। संप्रदायाविषयी सुद्धा नेहमी एक वाक्य मी सांगतो, पुन्हा सांगतो, अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसकीवर आधारलेला भक्ती प्रधान व्यवहार असलेला आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे आपला संप्रदाय। विडाला संप्रदायाचं हे वैभव आहे लक्षात घ्या, आपल्या संप्रदायाला अद्वैत तत्वज्ञानाचा भरभक्कम पाया आहे, त्यामुळे आपल्या संप्रदायाला विनाशाचं भय नाही। तुम्ही जगाचा इतिहास काढून बघा, 150-200 वर्षापेक्षा आतूत पंत संप्रदाय आपल्याला पाहायला मिळणार नाही, असे कितीतरी संप्रदाय जन्माला येतात,
भरभराटीलाही पावतात. लोकाश्रय, राजाश्रय, द्रव्याश्रय त्यांना मिळतो, पुष्कळ भरभराटीलाही पावतात. पण कालोघाट सरती शेवटी पार धुळेला जाऊन पोहोचतात, नामोनिशाने राहत नाही. फक्त असे संप्रदाय उदयाला आले, भरभराटीला पावले आणि धुळेला जाऊन पोहोचले, एवढीच इतिहासाने ज्यांची नोंद घेतली. का? तर असल्या संप्रदायाला तत्वज्ञानाचा पाया नसतो. वारकरी संप्रदायाचं हे वैभव अद्वैत तत्वज्ञानाचा भरभक्कम पाया श्रीमन्निवृत्तनाथांच्या कृपा आशीर्वादाने संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदायाला तत्वज्ञानाचा पाया दिला, त्यामुळे त्याला विनाशाचं भय नाही आहे. आपण असं समजू नका की गेल्या 700-750 वर्षात आपल्याही संप्रदायावर काही आसमानी सुलतानी संकट आले, थोडस ताप देऊन निघून गेले, पण विनाश करू शकले नाही. कारण त्याचं हे कारण आहे, पाया तत्वज्ञानाचं आहे. विठ्ठल आणि प्राधान्य भक्ती तत्वाचं आहे संप्रदायामध्ये. कितीतरी पंत आहे भक्ती मानतात पण अद्वैत मानत नाही, कितीतरी अद्वैती पंत आहे अद्वैत मानतात पण भक्ती मानत नाही. संप्रदायाचे हे विशेष आहे, भक्तीचं प्राधान्य आहे. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं महत्वाचं माध्यम आहे भक्ती, आणि जी भक्ती अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसकीवर आधारलेली आहे. आणि पुढे एक शब्द वापरला होता, आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ. संप्रदाय काय आहे? आध्यात्मिक लोकशाही म्हणजे जे जे शरीर आत्मवान आहे त्याला प्रत्येकाला आत्मज्ञान संपादन करण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. मुळात श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांना ही करुणा निर्माण झाली, सर्वांना हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. भाषेचीही अडचण ठरू नये, तिरी संस्कृताची गहनी तोडून या मराठी शब्द सोपानी रचले धर्मनिधानी श्री निवृत्ती देवी. म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचा पंत. संप्रदायामध्ये आपण बघा, सामूहिक पद्धतीने बघा, वैयक्तिक दृष्टीने बघा, प्रत्येकाच्या उद्धाराची चिंता केली आहे. खटनट यावी शुद्ध होनिया जावी दवंडे पेटे भावी चोखा मेळा. यामध्ये भक्तीचं आणखीन एक वाक्य सांगतो संप्रदायाविषयी. त्या संप्रदायाचं जे वैभव आहे, आपल्याला कोणी विचारलं सर्वात सोपा संप्रदाय कोणता आहे, त्याला सांगायचं वारकरी संप्रदाय. आणि जर कोणी विचारलं सर्वात अवघड संप्रदाय कोणता आहे, त्यालाही सांगायचं वारकरी संप्रदाय. मग असं कसं असेल? एक तर हा संप्रदाय सोपा असेल नाही तर अवघड असेल, दोन विरुद्ध टोकं एकत्र कसे येते? सोपा कोण्या दृष्टीने संप्रदाय? आरंभाच्या दृष्टीने, यारे यारे लहान थोर आरंभाच्या दृष्टीने, प्रवृत्तीच्या दृष्टीने सोपा आहे. फलप्राप्तीच्या दृष्टीने ज्यामध्ये दुर्लभता आहे, ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात ना, सोपा आहे आणि दुर्लभ कसा आहे. ज्ञानदेव माने नाम हे सुन साधन असं आहे, पण फलप्राप्तीच्या दृष्टीने असणारी दुर्लभता. भक्तीचं प्राधान्य संप्रदायात आहे का? पुष्कळ कारण आहे. एक कारण, भक्तिपंथ बहु सोपा. सुलभता कोण्या दृष्टीने? त्या साधनाच्या विषयी आपण बघा. आपण महाराज दुसऱ्या ठिकाणी सांगतायत, आपण समजता तेवढी भक्ती सोपी पण नाही आहे. भक्ती ते कठीण सोळावरील पोळी, भक्ती ते कठीण सोळावरील पोळी, भक्ती ते कठीण सोळावरील पोळी, भक्ती ते कठीण सोळावरील पोळी.
भक्ती ते कठीण सोळावरीला पोळी, भक्ती ते कठीण सोळावरीला पोळी, भक्ती ते कठीण सोळावरीला पोळी, भक्ती ते कठीण पोळी। निवडे तो पळी, निवडे तो पळी, पर्वत पर्वत निवडे तो बळी, निवडे तो बळी, विरळा शोर, विरळा शोर, जिथे पाहिजे पर्वत, जिथे पाहिजे पर्वत। कठीण सोळावरील पोळी, निवडे तो बळी, विरळा शोर, म्हणजे सुलभता कोण्या दृष्टीने, दुर्लभता कोण्या दृष्टीने, आणि पाया तत्वज्ञानाचा लक्षात घ्या। संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी हे काम केलं। ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराची विशेषता पुष्कळ आहे। साक्षात महाविष्णूच्या अवतार सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे। फक्त एक विषय मी सांगतो, मी आळंदीला गुरुवर्य साखरे महाराजांकडे अध्ययन करीत असताना गुरुनाम गुरु दादा महाराज साखरे यांच्या हस्तलिखित एक वाक्य पुष्कळ वाचलं, एक हस्तलिखित त्याच्यातलं वाक्य सांगतो। दादा महाराजांनी तिथे असं लिहिलंय, महाविष्णूंचाच अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालाय, एवढा श्रेष्ठ अवतार आज पर्यंत कधी झाला नाही आणि इथून पुढे कधी होणार नाही। विठ्ठल आपण लक्षात घ्या, आजपर्यंत एवढा श्रेष्ठ अवतार झाला नाही सांगता येईल, मागे झालेल्या अवतारांची तुलना करून। ह्या या कारणास्तव संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार थोर आहे म्हणून, पण इथून पुढे एवढा श्रेष्ठ अवतार होणार नाही, भविष्य कसं काय सांगितलं। पण आता महापुरुषांचे शब्द खोटे कसे म्हणा, मी तर्क ज्याच्यावर केला असा, मी जो विचार केला असं कसं काय लिहिलं असेल, भविष्यात एवढा मोठा अवतार होणार असं लिहिलं कसं। मी जो विचार केला तो तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संप्रदायामध्ये दोन वेळेला महाविष्णूंचा अवतार झालाय। स्वतः शांतीब्रह्म एकनाथ महाराज कोण आहेत, भानुदासाची कुळी, स्वतः महाविष्णूचे अवतार आहे। पण स्वतः महाविष्णूचे अवतार असून आपण बघा त्यांचं वाङ्मय, आपण चिंतन करत असताना, योग्यता सांगत असताना, अधिकार सांगत असताना, वर्णन करत असताना कोणाचं वर्णन करतायत, महाविष्णूंचाच अवतार असा, पण जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झाला। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा साधकाचा, मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा। इतकंच नाही, भगवत नाम चिंतनाचं महात्म्य सर्व संतांनी सांगितलं, वेदांनी सांगितलं, सर्व संतांनी मनुष्य उद्धाराला कसा प्राप्त होतो नाथ महाराजांनी पुष्कळ सांगितलं। पण ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार सांगत असताना देवाच्या नाम जपाबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या नामचिंतनाचं काय फल आहे, त्यांची योग्यता सांगत असताना ज्ञानदेव चतुराक्षरी जप करितो सर्व ज्ञानदेव चतुराक्षरी जप करितो सर्व ज्ञान ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञान ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता नियम होय ऐसे प्रतिज्ञा ज्ञाता नियम निजांग होय ऐसे प्रतिज्ञा ज्ञानाग्निने पापे दळते उलट गंमत आहे। देव स्वतः ज्ञान देतो, गंमत अशी न देऊन काय करतो, देवाची प्रतिज्ञा असते, देवच लागेल। तेषाम सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धि योगंतं येन माम उपयान्ति ते। नाथ महाराजांच्या नंतर दुसरा महाविष्णूंचा अवतार झालाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज। ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे ज्ञानदेवे रचला पाया, महाराजांचं वर्णन आहे तुका झालाशे कळस। कळस कधी बांधला जातो, ज्यावेळी मंदिराचं काम परिपूर्ण झालं, त्यात आता काही राहिलं नाही।
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या रूपाने वारकरी संप्रदायाची परिपूर्णता झाली आणि म्हणून कळसदाणेचे महाराज हे साक्षात महाविष्णूचे अवतार मी सांगतो म्हणूनही नाही. मणी रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू महाराजांचे गाथेतील धरणीकराचे प्रसंग आहे ते आपण स्वतंत्र अभंग वगळता मी फक्त दिग्दर्शन करून जातो. तिथे जे अभंग तिथे जे महाराजांनी वर्णन केले लक्षात घ्या. काय ज्ञानेश्वरी उणी जिही पाठविली ज्ञानेश्वर महाराज म्हणजे स्वतः महाविष्णूचा अवतार आहे तुकाराम महाराज. पण वर्णन कोणाचं करतात महाविष्णूंचा अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालाय. महाराज म्हणतात जगातील सर्व ज्ञानी लोक जरी एकत्र केले ना ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणते ज्ञान देव तुम्हाईसी मजपा मराही काय थोर पण पायेचे वाहन पायी तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा. हे जर सर्व वर्णन वाचलं ना मला निश्चित खात्री आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या रूपाने शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या रूपाने झालेला अवतारच एवढा श्रेष्ठ आहे की एवढा श्रेष्ठ अवतार इथून पुढे होतो का नाही. आणि मग हे दोन महापुरुष या ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं वर्णन करतात एवढे तो थोर आहेत. मग एवढा मोठा अवतार इथून पुढे होणार नाही हे जे लिहिलं ना हे बरोबर आहे. विठाला असलेही ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ही स्थिती हे ज्ञान मला कोणामुळे प्राप्त झालं माझे गुरुदेव श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज म्हणून मी त्यांचा दास आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधना ज्ञानदेव म्हणे निवृत्ते निर्गुण दिधने संपूर्ण निवृत्तीनाथांच्या कृपेचं हे वैभव आहे. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे ग्रंथ नोहे कृपेचे वैभवती. अशा पद्धतीची ही थोर संतांची परंपरा आपल्याला लाभली. हे सर्व अवतारी संत आहेत. त्या संतांच्या वर्णनातही तीन प्रकारे जे वर्णन केले एकदा देव स्वतः संत होते पुष्कळ वर्णन आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणच देव पण भक्ताच्या उद्धारा करता संत रूपाने अवतीर्ण. तुम्ही आम्ही मनुष्य देहात आलो का आलो पुष्कळ कारणे अनेक दोष आहे काम कर्म अविद्या त्रिगुण अनेक दोषाने जन्माला आलो आहे. पण या देहाचं वैभव आहे प्रयत्नपूर्वक परमार्थ केला तर मनुष्यही देव स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. देवची होईन म्हणती ते होते तरी का चित्तीनं धरावी. पूर्वीचा कितीही पापी जरी मनुष्य असला संप्रदायाची जी उदारता आहे ना अपिचे येतो दुराचारो भजती मामनन्य साधुरेव समंतव्य हा सम्यक व्यवस्थित होई सहा म्हणजे असलाही मनुष्य साधू स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे मानव एकदा संत होतो हा हे दुसरं वर्णन आहे. पण संप्रदायातील हे जे सर्व संत आहेत ना श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायणपण हे सर्व अवतारी संत आहेत. कशासाठी अवताराला आले केवळ जगदोद्धार करण्यासाठी. अवतार शब्दाचाच अर्थ ब्रह्मस्थितीचा परित्याग करून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धरायाली दिन जन येथे उपकारासाठी Oh!
साठी आले घरजा वैकुंठ ब्रह्मस्थिती मध्ये असणारे लक्षात घ्या. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज सुद्धा कोण आहे, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ना. आता उपाय वन वसंत जो आज्ञेचा अहेव तंतु अमूर्तची परिमूर्तू करू कारुण्याचा मूर्तिमंत करुणा म्हणजे निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मस्वरूप आहे. केवळ करुणेमुळे हे संत अवतीर्ण आले. भूतांची दया हे भांडवल संता, या दृष्टीने ही संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि अवतारी संत अवतार आल्यानंतर त्यांनी पुष्कळ अवतार कार्य प्रत्येक संतांनी केलेले, स्वतंत्र तो चिंतनाचा भाग आहे. त्या अवतार कार्यामध्ये सर्व संतांची महत्वाचं काय कार्य केलं असेल, तुमच्या आमच्या उद्धारासाठी वाङ्मय निर्माण करून ठेवा. संतांनी आपल्या चरित्रामध्ये अवतारात पुष्कळ चमत्कारही केले, चमत्कार केलेले असं नाही, पण ते चमत्कार हे कसे तात्कालिक असतात. आज त्याचा आपल्याला काय उपयोग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, चालवलीच आहे. रेड्यामुखी वेद बोलवलं काही खोटं नाहीच आहे, पण भिंत चालवली कोणाकरता चालवली, कशासाठी चालवली. चांगदेव महाराजांकरता भिंत चालवली तरी स्वतंत्र पुन्हा उपदेश करावाच लागला ना. म्हणजे ज्यांच्याकरता भिंत चालवली त्या भिंत चालवण्याचा त्यांनाही काही उपयोग झाला का. मग आपल्याला आज काय, मग तात्कालिक आहे याचा अर्थ काय, भिंत चालवली पण का. गर्वहरण करण्यासाठी चालविली जड भिंती हरली, पण 65 वांच्या द्वारा उपदेश करावाच लागला. संतांनी महत्वाचं जे अवतार कार्य जे वाङ्मय निर्माण करून ठेवलं, वाङ्मयाच्या द्वारा मनुष्य सदाचा उद्धाराला कसा प्राप्त होईल आपण बघा. संत वाङ्मयाच्या संगतीमुळे आपल्या चित्तामध्ये दैवी संपत्ती वाढत असते. दैवी संपत्ती चित्तामधली वाढली तर आपला व्यवहार सुरळीत होतो. आपला जर व्यवहार सुरळीत झाला ना, आपले कुटुंब चांगले राहतील, आपलं गाव चांगलं राहील, तालुका चांगला राहील, जिल्हा राज्य देश संपूर्ण जग चांगलं राहील. व्यवहार चांगला पाहिजे. आणि त्या दैवी संपत्तीमध्ये जर सत्वगुणाचा वाढ झाला, सत्वात संजा येते ज्ञानम, त्या मनुष्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून सदाचा मनुष्य सुखरूपतेला कसा प्राप्त होईल याकरता सर्व संतांनी जे वाङ्मय निर्माण केलंय हे महत्वाचा अवतार कार्य. आणि हे वाङ्मय निर्माण करत असताना संप्रदायामध्ये ही जी ज्ञानगंगा प्रवाहित झाली आहे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून. गंगा उगमाला लहान असते. जसं त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवर भगवान शंकराने जटा आपटले आणि गोदावरीचा उगम झाला, तसं ही ज्ञानगंगा तिथे प्रवाहित झाली. श्री गुरु गहिनीनाथांची झालेली भेट, पण ती उगमाला गंगा लहान आहे तसंच आहे, कारण नाथ महाराजांचे अभंग थोडे आहे. पण तीच गंगा ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आली, आणखीन विस्ताराला पाहू. नामदेव महाराजांच्या ठिकाणी आली, आणखीन तिचा विस्तार झाला. नाथ महाराजांच्या पर्यंत येस तर तो मोठा नाथ सागरच तयार झाला. नाथांचं वाङ्मय एवढं विस्तृत आहे. आणि आता एवढं निर्माण झालेलं वाङ्मय एकमेव जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडायचं आहे. तुम्ही बघा, महाराजांची वाणी अत्यंत तलस्पर्शी सफोल गहन गंभीर अशा पद्धतीची आहे. का बरं अशी वाणी? मग मागच्या सर्व संतांच्या वाङ्मयाची शक्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथेच्या पाठीमागे. आणि त्याचा दुसरा भाव असा आहे, मागच्या सर्व संतांचं वाङ्मय ज्याला बरोबर कळेल त्याला आणि त्यालाच महाराजांची गाथा कळेल. विठ्ठला ज्ञानगंगा प्रवाहित झाली. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी महाराजांनी निर्माण केलेली अभंग संख्या थोडी आहे, अभंग गाथा, पण त्याही गाथेचं काही वैभव आहे. थोडस वेळेच्या मर्यादेत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की महाराजांची वाणी अशी आहे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज. पहिलं त्या वाणीचं वैभव आहे, ती वाणी आहे सूत्रवत, थोडक्या थोडक्या शब्दात बहुअर्थ संपन्न विचार सांगणं महाराजांच्या वाणीचं वैभव आहे. आम्ही रोज कीर्तन करतो, 2 तास कीर्तन करतो, पण 2 तास झाल्यावर शेवटी सांगतो काय मला सांगायचं होतं पुष्कळ, पण वेळ कमी पडला. म्हणजे 2 तास बोलू नाही, वेळ कमी पडावा हे आमच्या बुद्धीचं वैभव आहे. महाराजांची वाणी तशी नाही, अल्पाक्षरम असंदिग्धम, थोडक्या थोडक्या शब्दामध्ये लक्षात घ्या, सूत्रवत वाणी आहे. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची वाणी ही प्रासादिक वाणी आहे. शास्त्रामध्ये प्रसाद नावाचं गुण, त्याचे 3 प्रकार आहेत. काव्यशास्त्रातील प्रसाद असतो, आपण निर्माण केलेलं काव्य सहजच लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. तुम्ही बघा संतांचे शब्द किती सोपे आहेत. हा काव्यशास्त्रातील प्रसाद आहे, कारण शास्त्र सांगायला जावं भाषा अवघड होती.
सोप सांगायला जावं शास्त्र बाजूला सुटत, शास्त्र न सुटता सोपं सांगण्याचं काम संतांनी केले किंबहुना त्यांना संत म्हणतात. हा त्यांच्या वाङ्मयातील प्रसाद गुण आहे. दुसरा प्रसाद आहे गुरूंचा प्रसाद. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळही पावन कृष्ण नामी. श्री गुरु गहिनीनाथांची कृपा आणि साक्षात पांडुरंगाचा प्रसाद ज्याला म्हणतात, म्हणजे सर्व प्रकारच्या प्रसादाने संपन्न प्रासादिक वाणी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची. महाराजांची वाणी अनुभूती गुण संपन्न आहे. महाराजांचं प्रत्येक एक न एक अक्षर अनुभूती रसात बुडून आपल्या पुढे मांडले. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाऊ. प्रत्येक एक न एक अक्षर विठ्ठल मिश्रित आहे. संत जे बोलत असतात त्यांच्या वाणीचं हे वैभव आहे. तुका म्हणे जा कोणी सांगे, तुका म्हणे जा कोणी सांगे, तुका म्हणे जा कोणी सांगे, तुका म्हणे जा कोणी सांगे. अंगे माझा अनुभव आहे. कोणता अनुभव? अंगे म्हणजे आवरस अनुभव आहे संतांचा. दत्तक अनुभव नाही आहे. दत्तक अनुभव आमच्यासारखे कीर्तनकाराचा असतो. कीर्तनामध्ये एखादा विषय आम्ही सांगितला, कीर्तन झाल्यावर एखादा मनुष्य येतो विचारतो, महाराज तुम्ही हा विषय कीर्तनात सांगितला याच्याविषयी तुमचा अनुभव काय? त्याला विचारतो तू कीर्तन ऐकत होता का? ऐकत होतो. मग कीर्तनात मी काय म्हणत होतो? मी म्हणे म्हणत होतो का तुका म्हणे म्हणत होतो? तुका म्हणे म्हणत होतो. मग बरोबर आहे, हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, माझा नाही. मग तुम्ही कसा सांगितला? मला आवरस अनुभव नाही म्हणून त्यांचा अनुभव दत्तक घेऊन सांगितला. महाराज माझा दत्तक अनुभव नाही, अंगे आवरस अनुभव आहे. महाराजांची वाणी अनुभूती गुण संपन्न आहे, प्रासादिक आहे. महाराजांच्या वाणीचं पुष्कळ वैभव आहे, बोलावं तेवढं थोडं आहे. महाराजांची वाणी साक्षात वेदवाणी, जयाचे भिसाड शब्द सुखे म्हणून. महाराजांच्या वाणीचं वैभव निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग गाथीचं चिंतन करीत असताना सूत्र आहेत. याचा उलगडा कुठे होतो लक्षात घ्या. महाराजांचे अभंग असे आहेत की या सर्व अभंगाचं विवरण ज्याला म्हणतात ना, भाष्य ज्याला म्हणतात, ते बाकीचं संत वाङ्मय. विठाला करणारे माझी तरी मते त्या अभंगात काय चालणार आहे लक्षात. महाराजांच्या अभंग असे, महाराजांनी जेवढा विचार सांगितला ना, तुम्ही बघा जी गोदावरी ब्रह्मगिरीहून निघाली तोच ओघ समुद्रापर्यंत आहे. विस्तार किती होऊ द्या, बाकी संतांनी केलेला विस्तार, त्याचं मूळ सूत्र, मूळ गाभा, मूळ आत्मा सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग आहे. त्या अभंग गाथेमध्ये 8 प्रकरण आहे. पंढरी महात्म्य हा जो अभंग आहे, पंढरी महात्म्य प्रकरणातील अभंग आहे. पंढरीतील काला असे भगवंताच्या प्रसाद म्हणजे श्री गुरूंच्या प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती असेल. नाम भक्तीचा महात्म्य संतपर अभंग आहे. पुष्कळ आहे, 8 प्रकरण आहे. काही ते मी सांगत बसत नाही कारण वेळ पुढे चाललाय आणि उलट वेळेवर संपण्याची माला जास्त घाई आहे. उलट आहे, उलट एवढे थोर साथीला असताना 2 तास तर काय पुरणार आहे, पण तेवढे प्रमाणही देता येत नाही, उशिरा आहे आणि सर्वच परत प्रसाद व्हायचा आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा पाळणं महत्वाचं आहे. आणि गुरुनाम गुरु मामांची शिकवण आहे की वेळेवर सोडलं तर 50 मार्क आहे, म्हणजे अगोदर 5 तवा मग बाकीचं बघू. विठाला 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 50 मार्क मिळाले तर 5, वेळेवर सोडण्यात 50 मार्क. आता मी नाव घेऊन सांगत नाही कारण माझा तेवढा अधिकार नाही, पण वेळ जर पाळत नसतील ना
अकराच्या पुढे आता वेळ ही समजा 7 ते 9 आहे, समजा 9 पुढे जर सांगायचं असेल आता थोर महात्म्याचं नाव नाही मी घेत, ते म्हणायचे आता तू इतक्या वेळ तर सांगितलं तुझ्या सांगण्याचं लोकांवर काही परिणाम, 11 पुढे सांग जा म्हणे, बायकोला जाऊन सांग म्हणायचे विठाला विठाला मर्यादा, सर्व संप्रदाय शब्दाचाच अर्थ मर्यादा आहे. परवा आपण चैतन्य महाराजांनी घेतलेली मुलाखत ऐकली असेल तर काही मर्यादेचा विषय त्या मुलाखतीत सांगितलाय, सूत्ररूपाने सांगितलाय, शहाण्याला इशारा काफी आहे विठाला महाराजांच्या अभंग असे सूत्रवत आहेत. आणि पंढरी महात्मा प्रकरणातील पहिला अभंग आता गंमत आहे, पहिला अभंग म्हटला की तो मंगलाचरणाचा, त्याचाही विषय विस्तार मी सांगत नाही, फक्त स्पर्श करून जातो. मंगलाचरण करायचं संप्रदायाचं संतांची ही परंपरा आहे, नास्तिकतेचा दोष येऊ नये, पापाधिकांचा प्रतिबिंब दूर व्हावं, पुष्कळ आहे त्याचे प्रकार दिले ती. नमस्कारात्मक मंगल आहे, आशीर्वादात्मक आणि वस्तू निर्देश, वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू ती कशी आहे त्याचा निर्देश करणं, आता ती त्याचंही जे स्वरूप आहे सगुण वस्तू निर्देश रूप आहे, निर्गुण आणि उभयात्मक असं त्याचा प्रकार आहे. महाराजांनी ह्या मंगलाचरणाच्या अभंगामध्ये पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन केले, वस्तू निर्देश रूप मंगल प्रकरणातील अभंग आहे. ते मंगलाचरण का करावं वगैरे मी सांगत बसत नाही, आपल्याला सर्व ज्ञात आहे. असा मंगलाचरणाचा पंढरी महात्म्य प्रकरणातील अभंग आहे. ज्या पांडुरंगाची आपण भक्ती करतो, जे आपलं उपास्य दैवत आहे, मग त्याचं नेमकं स्वरूप कसं, कारण वस्तू महात्म्य ज्ञान जन्य भक्ती, भक्ती सुद्धा कधी घडेल त्या वस्तूचं महात्म्य कळेल तर. आता हे दोन महापुरुष आपल्याला काय माहिती म्हणून ते समजतं की गायक आहेत, इतरांना जर माहिती नसेल काय समजणार, शेजारून गेले तरी समजणार नाही. जो जेथीचे गौरव नेणी तया सीती, असं आहे त्याचं महत्व कळण्याकरता अगोदर त्याचं ज्ञान असावं लागतं. भक्ती करायची आहे पांडुरंगाची, ती शुद्ध रूपाने घडावी, मग याच्याकरता तो परमात्मा कसा आहे मग याचा निर्देश करतायत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. विठया मोला गीता पहिली मोला, विठया मोला घेता पै निमोला तो प्रत्यक्ष देखिला भीमा तटी. तो पांडुरंग परमात्मा कसा आहे ज्याची भक्ती करायची आहे त्याचं लक्षण सांगताय. अवीट आहे परमा, जगातील सर्व पदार्थ कसे आहेत विटणारे आहे, एकमेव परमात्मा कसा आहे. वैज्ञानिकांच्या शब्दात ज्याला न्यूक्लियस म्हणतात, तुम्ही बघा विज्ञानामध्ये असं सांगितलं जातं इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स गतिशील आहे. का बरं गतिशील आहे, त्यांच्या बुडाशी एक न्यूक्लियस आहे. संत वाङ्मयाचं आपण त्या दृष्टीने जर चिंतन केलं ना,
हा सिद्धांत जे वैज्ञानिक सांगतात, न्यूक्लियस आहे म्हणून इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स गतिशील राहू शकतात, महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. तुझं विण काही परमात्मा स्थिर आहे, अवीट आहे, अक्षर आहे, अविनाशी स्वरूपाचं अवीट परमात्मा कसा आहे, अक्षर अवीट कशाला. आता विटणं ही जी गोष्ट आहे त्याच्यातही मोठा बारकावा आहे. विटण्यामध्ये दोन प्रकार आहे. पहिला प्रकार आहे पदार्थ, पंचविषय आपल्या अंगाने विटत असतात, नाही तर आपल्या वृत्तीला त्याचं वीट निर्माण होतं. विटण्यामध्ये हे दोन प्रकार आहेत. पंचविषय संपूर्ण संसार ज्याच्यामध्ये आला या सर्वांचा स्वभावता नाश ज्याला म्हणतात, आश्रय नाश नाश परता नाश त्यांचा होत असतो. म्हणजे स्वभावता हे पदार्थ विटत आहे, काही करावं लागत नाही त्याला. पुढे जाऊन वैशाख महिन्यामध्ये चांगला आंब्याचा सीजन आला, रत्नागिरीला गेला, चांगली हापूस आंब्याची पेटी आणली, एक नंबर घरी आणून ठेवली, तेवढ्यात फोन आला, कोणी नातेवाईक वारले, जावं लागलं 10 दिवस तिकडे. आला 10-12 दिवस पेटी उघडून बघितली, चांगले आणलेले आंबे चांगले राहिले का? कोणी सळवले? नाश कोणी केला? पदार्थाचा स्वभावता नाश होतो, आश्रय नाशात परता नाश, त्याचे पुष्कळ प्रकार आहे. परमात्म वस्तू अशी आहे, स्वभावता नाश तिचा होत नाही. परमात्मा अवीट आहे, तुम्ही बघा. किंवा विटण्यामध्ये दुसरी बाजू, पदार्थ चांगले आहे, सडलेले आंबे नाही आहेत, चांगले आंबे आहेत, पण याच्या वृत्तीलाच वीट निर्माण झाले. त्या विषयाचं जर स्वरूप लक्षात येईल, विषय रांधली रससोई, जेवणारा जाई ठाऊये होई, तै तो ताटचे सांडोनी जाई जयापरी, तैसे संसाराया समजता, जाणी जाई जे अनित्यता, वैराग्य दवडिता पाठी लागी. त्याचं जर त्या विषयाचं स्वरूप लक्षात आलं, हे नाशिवंत स्वरूपाचं, हे विषय तरी कैसे, रोहिणी जय जळलेसी का स्वप्नीचा आवासी भद्रजाती. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या साधकाचं वर्णन केलंय ना, विषयाचं दोष दर्शन झाल्यावर ह्या लोकातील परलोकातील विषय हात जोडून उभे, महाराज आमचा उपभोग घ्या, याची अवस्था. भोग आहे केचे का पारत्रेचे, पायिक झाली आहे इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे, मना माझी विषय चांगले आहेत, पण वृत्तीमध्ये त्याच्याविषयी वीट निर्माण झाला ना. विटले हे चित्त Yeah.
प्रपंचापासून वमनते मनी वैसलीसी त्या विषयाचं दर्शन झालं, वृत्तीला वीट निर्माण होतो त्या विषयाविषयी, पदार्थ भेटतो एक नाही तर वृत्तीला वीट निर्माण होतो. परमात्म स्वरूप आपलं आत्मस्वरूप असं आहे की आपल्या वृत्तीलाही ज्याच्याविषयी कधी वीट निर्माण होतो म्हणजे त्याचा नाश होत नाही, स्वभावता आश्रय नाश करता नाश होतच नाही, आणि आपल्या चित्तवृत्तीलाही याचा वीट. दुसऱ्या शब्दात सांगू, अस्ती जायते वर्धते विपरिणमती अपक्षयते विनश्यती, षडभाव विकार ज्याला म्हणतात परमात्मा वस्तूची होत नाही. म्हणून तो परमात्मा कसा आहे निवृत्तीनाथ महाराज काय सांगतात, अवीट ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात, अवीट गे माये अवीट गे माये परिभेटी ना. सद्गुरुचे निवृत्तीनाथ महाराज तो सांगतो परमात्मा कसा आहे अवीट. आता अवीट का आहे पुष्कळ भगवंताचं वचन आपण अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यमौ यजः शरीरस्तोपि कौन्तेय न करोति न लिप्यति. परमात्मा अनादि आहे. अनादि आहे म्हणजे ज्याचा कधी जन्मच होत नाही, ज्याचा जन्म सांगता येत नाही त्यालाही अनादि म्हणतात, आणि जो जन्मालाच येत नाही म्हणजे परमात्मा जन्माला येत नाही. जन्म नावाचा विटाळ जन्मत हा विटत जो नाही, जो अनादि आहे म्हणजे जन्मत नाही म्हणजे ज्याचं कोणी कारण नाही. न तस्य कार्यम करणंच विद्यते. परमेश्वराचं कोणी कारण नाही, त्याचं कोणी कार्य नाही. न तस्य कार्य. आता रंगनाथ महाराज प्रबोधिनीकर गुरुजी त्यांचे विषय सांगण्याची जी पद्धत, तत्व सोपं कसं करून सांगायचे ते म्हणायचे आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे. न तस्य कार्य कारणांचे विद्यते म्हणजे ज्याला आईबाप नाही मूलबाळ नाही तो आमचा परमात्मा. विठाला वेदांत सोपा करून सांगण्याची ही हतवटी लक्षात घ्या. परमात्मा अनादि आहे, जन्म नावाचा विटाळ ज्याला नाही म्हणून अवीट आहे. जन्मत हा विटणार नाही, गुणत हा तरी विटेल कधी. भगवान सांगतात नाही निर्गुणत्वात परमात्मा अवीट का आहे, अनादि आहे म्हणून आणि निर्गुण आहे म्हणून. आता बघा गंमत अशी आहे म्हणजे परमात्मा निर्गुण आहे. वेदाचं वचन काय आणि हे भगवंताचं वचन आहे. भगवान काय सांगतो परमात्मा निर्गुण आहे, कोणत्या शब्दाने सांगितलं, निर्गुणच पदाने निर्गुणत्वात. वेद सांगतो निर्गुणम, परमात्मा निर्गुण आहे, कोणत्या पदाने सांगितलं, निर्गुण पदाने सांगितलं. संत वाङ्मयाचं जे वैभव आहे, संतांची ही परंपरा, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, हे वाङ्मय आपल्याला वाचायला मिळतं, चिंतन कर, काही भाग्य आपलं लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं बघा किती बारकाव्याने. वेद सांगतो परमात्मा निर्गुण आहे निर्गुण पदाने, भगवान निर्गुण पदानेच सांगतात. ज्ञानेश्वर महाराज असे महापुरुष, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्मा निर्गुण आहे हे जर निर्गुण पदाने सांगितलं तर निर्गुण शब्द सुद्धा कसा आहे, गुण सापेक्षच आहे. पांडुरंग परमात्मा निरपेक्ष निर्गुण, आणि मग निरपेक्ष निर्गुण निर्गुण पदाने नाही सांगितलं. सगुण निर्गुण गुणाचे निर्गुण गुणाचे
ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं बघा कसं आहे, सगुण निर्गुण गुणाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगुण आणि निर्गुण हे गुणाचे, गुण सापेक्ष आहे, सापेक्षतावाद ज्याला म्हणतात. आमचा परमात्मा निरपेक्ष निर्गुण, आणि मग निरपेक्ष निर्गुण सांगितले कोणत्या पदाने, अगुण. अगुण म्हणजे निरपेक्ष. आता गुणाचे अवगुण म्हणणारे पुष्कळ महाभाग आहे, मग ते त्यांच्या बुद्धीचं वैभव. ज्ञानेश्वर महाराजांनी अगुण पद का वापरलं? ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सुद्धा काय वापरलं? निरपेक्ष निर्गुण सांगण्याकरता. सवे तुक या मेला, सवे तुक या मेला, सवे तुक या मेला, सवे तुक या मेला. निरपेक्ष निर्गुण सांगण्याकरता, तो निरपेक्ष निर्गुण आहे, म्हणून गुणताही विटत नाही आणि म्हणून अवीट आहे. निवृत्तीनाथ महाराज सांगतात ना, परमात्मा पांडुरंग परमात्मा कसा आहे, अवीट. स्वरूपाचं लक्षण आहे, स्वरूप लक्षण सांगतात अवीट. दुसरं लक्षण आहे अमोला. पांडुरंग परमात्मा कसा आहे, अमोला, ज्याचं मोलच करता येत नाही, महामौल्यवान. आता एवढा मौल्यवान का बरं झाला, अमोला का परमात्मा एवढा मौल्यवान का, त्याचा अर्थ ज्याच्यात आहे तो अवीट आहे, म्हणूनच अमोला आहे. अरे तो विटणारा असतो त्याला मोल राहत कमी राहत, जी अविनाशी वस्तू आहे त्याचं मोल जास्त आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी जातो, कपडे खरेदीला जातो, आपलं लक्ष कशाकडे असतं, जास्त दिवस कोणती टिकेल, नित्यतेकडे, मग तिची किंमत जास्त असते. कोणती वस्तू असो, टीव्ही असो, फर्निचर असो, फार मी सांग जाऊ द्या, सोपं उदाहरण देतो, सोनं आणि लोखंड दोन्ही काय आहे, धातूच आहे ना, दोन्ही धातूच आहे. बरं, रोजच्या जीवन व्यवहारामध्ये सोन्याची गरज आहे का लोखंडाची? लोखंडाशिवाय काय होईल आपलं? आता घर बांधायचे, आता लाकडी घर तर राहिलेच नाही, लोखंड गाडी आपली, आता हे उभं कशावर? लोखंडच आहे ना. रोज मंडप लावलाय ते लोखंड, लोखंडाशिवाय लोखंड रोजच्या जीवनात फार उपयोगाचं आहे. तेवढं सोनं आहे का? दोन्ही काय आहे, धातू. ठीक आहे, पण लोखंड रोज लागतं, त्याची किंमत. लोखंड मिळतं काय ग्रॅमवर, टनावर? मग सोनं मिळतं का टनावर? हो, ग्रॅम मिलीग्रॅमवर विकतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, भावात किती फरक आहे, फार सांगत नाही, लक्षात घ्या. दोन्ही धातूच आहे, राज धातू म्हणजे त्याचा सोनं हे ना अविनाश आहे, लोखंड विटणारा आहे, म्हणून त्याची किंमत नाही. सोन्याची किंमत का? सोनं अमोल आहे, का बरं किंमत झाली त्याची एवढी? तो अविट आहे म्हणून अमोल आहे. विठ्ठला विठ्ठला स्वरूप बघा, जो सच्चिदानंद स्वरूप, आनंदाद्वय नित्य निरामय सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, पुष्कळ वर्णन आहे त्या परब्रह्माचं. तो सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणूनही अमोल आहे. सगुणाच्या दृष्टीने चिंतन करा. ऐका यश श्रेय उदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा हे गुणवर्य वसती जीत म्हणून तो भगवंतु. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य समग्र स्वरूपात ज्याच्या ठिकाणी राहत आहे, हे सहा गुण आपल्याही ठिकाणी आहे, कारण आपण तेच जाऊ शकतो, पण समग्र नाहीये. आपल्या यशाची मर्यादा आहे, किती मर्यादित यश आहे. प्रापंचिक लोक आहेत त्यांना अनुभव आहे. अरे आपल्या आपल्या पत्नीची समजूत काढायला यश येत नाही तर इतरांची काय कथा. यश किती आहे आपलं, मर्यादित यश आहे. श्री श्रीमंती मर्यादित, औदार्य मर्यादित. किती चेंगट आपण जेवायला बसलो, तो कावळा आला तो उजव्या हाताने उसकत नाही, कारण हाताचे भाताचे ते शेत जर हाताचे उडाले आणि कावळ्याने खाल्ले तर आपलं सर्वच मर्यादित आहे. समग्र षडगुण ऐश्वर्यात संपन्नता ज्याच्या ठिकाणी आहे. यश श्री औदार्य त्याची बरोबर आहे का? देवाच्या औदार्याबरोबर श्रीमंती बरोबर. समग्र षडगुण ऐश्वर्य राहतोय म्हणून तो अमोल आहे. वेदशास्त्र ज्याचं वर्णन करताय, जो वेदैक गम्य आहे म्हणूनही अमोल आहे. पुष्कळ ज्याचं वर्णन आहे अवीट अमोला. मग एवढा मौल्यवान परमात्मा
देवाची प्राप्ती करणं मनुष्य देहाची हिती कर्तव्यता आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सारसक विठ्ठलची एक देखल्या. देवाची प्राप्ती तर झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कल्याण आहे. पुष्कळ त्याचे प्रमाण आहे तेही सांगत नाही, पण मग देवाची प्राप्ती केली पाहिजे हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. तो जर एवढा मौल्यवान असेल, आपण वारकरी संप्रदायातील बहुतेक आपण लक्ष्मीनारायण नाही दरिद्री नारायणच, मग एवढा मौल्यवान परमात्मा आपण मिळवायचा कसा? एवढा मौल्यवान आहे. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज सांगतात, तो अवीट असला अमोला असला तरी तो घेण्याकरता काही फार मोल लागत नाही, घेता पै निमोला, त्याच्या प्राप्ती करता फार वेच झाला नाही, वेच करावा लागत नाही. का? त्याच एक तात्विक कारण आहे. परमेश्वराच्या प्राप्तीला वेच का करतो, निमोला का आहे? कारण ते आपलं स्वरूपच आहे, लक्षात घ्या. प्राप्ताचीच प्राप्ती आहे म्हणून निमोला आहे. कारण ते आपलं स्वरूपच आहे ना, आपलं जे स्वरूप आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म देवची बरे देवची बरे. अमृतस्य पुत्रा हा पुष्कळ वचन आहे. आपण कोण आहोत? साक्षात देव स्वरूपच आहोत. फक्त त्याच्यावर विस्मरण आलं आहे, ते विस्मरण बाजूला गेलं. आहे तो आज परमेश्वरा परमार्थात काय? प्राप्ताचीच प्राप्ती आहे. मग प्राप्ताची प्राप्ती कशी संभवेल? मध्यंतरी भ्रम आहे म्हणून. आता त्याचाही विस्तार मी करत नाही. भ्रमामुळे प्राप्त असलेलीच वस्तू, समजा एखादा कारकून असेल, तो पेन शोधतो, इकडे शोध तिकडे पेन काय मिळत नाही, तो शेजार तो काय शोधतो, हा काय म्हणजे कानावर आहे. हो पेन सापडलं म्हणतो, मग सापडायला म्हणे पेन हरवलं होतं का कुठे? तसंच आहे ना, आपलं आत्मस्वरूप आपल्या जवळच आहे. मध्यंतरी भ्रम आहे आणि भ्रमनिवृत्तीमुळे त्याला प्राप्ती म्हटले. प्राप्ताचीच प्राप्ती म्हणजे आपलं स्वरूपच असल्यामुळे त्याला वेष करावं लागत नाही. घेता पै निमोला. आणि भक्तिशास्त्रानुसार चिंतन जर केलं, देवाला प्राप्त करून घेण्याकरता व्यावहारिक धनसंपत्ती लागतच नाही. देवा कारणे भावत स्मा, देवा कारणे भावत स्मा, श्यामी न लगे पार सेवित, श्यामी न लगे पार सेवित, साले एक चित्त तरी बहुत, साले एक चित्त तरी बहुत, एवढ्या साठी लगा करू माझा हात. द्यावे न लगे फारस, फक्त काय भाव प्रेम पाहिजे लक्षात घ्या. अंतरीची घेतो गोडी पाहि जोडी म्हणून घेता पाहिजे मोला. असा अवीट असणारा अमोला असणारा सहजच ज्याची विनामूल्य प्राप्ती होते असा तो प्रत्यक्ष देखेला भीमाते, ज्याचं वर्णन केले ना तो पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, त्याचं प्रत्यक्ष मला दर्शन घडलं. आता गंमत आहे त्या भगवत दर्शनाचे सुद्धा, त्या दर्शनाची ही पद्धती आहे. दर्शनाची देवाच्या दर्शनाची जी पद्धती आहे, चर्मचक्षुनी दर्शन, भावना चक्षुनी दर्शन, ज्ञान चक्षुनी दर्शन. चर्मचक्षुच्या दर्शनाचंही महत्व आहे, कारण विटेवर उभं असणारी विठ्ठलाची मूर्ती सामान्य नाही. चर्मचक्षुनी दर्शन, ते दर्शन घ्यावं, ती कशी पद्धत आहे पुष्कळ आहे. आपण जातो ना, जात नाही का दर्शनाला? आता माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवायला गेलो, समाधीवर डोकं ठेवलं, मनामध्ये विचार करतो घरी ही एकटीच आहे, हिचं काय होईल आणि कसं होईल. म्हणजे एका डोळ्याने समाधी आणि एका डोळ्याने प्रपंच दिसतो. परमेश्वराला पाहण्याची पद्धत ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवले. तो हरी श्री हरी पाहिला, पण कसा पाहिला? डोळे भरी. डोळे भरी पाहणे शब्दाचा अर्थ आपल्या चित्तवृत्तीचा विषय देवा व्यतिरिक्त कोणी असता का म्हणे. आणि एक दुसरी वजन देखला देखला Oh!
माई देवांचा देव, देवाचं दर्शन चर्मचक्षुने भावनाचक्षुने या शब्दाचा अर्थ असा आहे देवाचं दर्शन अधिकारी होऊन घेतलं पाहिजे तर भावनाचक्षुने दर्शन होईल. अनधिकारी माणसाला कधीही देवाचं दर्शन होणार नाही. अनधिकारी माणसाला कधीच फल प्राप्त होत नाही. या नियमाला अपवादाने अधिकाऱ्यालाच फल प्राप्त होत. अधिकारी होऊन भावनाचक्षुने म्हणून तर महाराज सांगतात ना होय होय वारकरी. कशासाठी वारकरी? आता मी वारीचा अनुभव सांगतो. निवृत्तीनाथ महाराजांवर समजा लाखभर लोक पायी चालतात महिनाभर. लाख लोकांमध्ये साधारण 30,000 लोक आहे. गळ्यात माळच नसते. मग काय वारी करायला माळ पाहिजे का? गळ्यात माळ नसली तरी वारी नाही करता येत. येते ना. माळीची काय गरज आहे? कशासाठी वारकरी होऊन जा? किती तरी लोक आहे गळ्यात माळ नाही वारी करतायत. पण गंमत आहे महिनाभर निवृत्तीनाथ महाराजांबरोबर चालू द्या. पंढरपूरला गेला कोणत्या थिएटरला कोणता सिनेमा लागला हेच पास. पण जर वारकरी होऊन गेला आवडी पंढरी चित्तवृत्तीचा विषयच बदलून जातो. वारकरी होऊन जर गेला ना होय होय वारकरी तिथे महाराज सांगताय तुका म्हणे डोळा विठू बैसाला भावनाचक्षुने दर्शन. त्या गवळणींचं वर्णन दिलेलं आहे. देखिला डोळा बैसाला म्हणी भावनाचक्षुने दर्शन तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटीवरी भावाने सरती शेवटी ज्ञानचक्षुने दर्शन. सद्गुरु श्री निवृत्तनाथ महाराज सांगतात श्री गुरु गैनीनाथांनी कृपा केली ज्ञान चक्षुने त्या पांडुरंगाचं दर्शन घडलं. तो प्रत्यक्ष देखिला भीमातटी ज्याचं दर्शन घेतलंय तो पांडुरंग परमात्मा आणखीन कसा आहे महाराज सांगता अभंगाच्या दुसऱ्या अव्यक्त साकार आकार अव्यक्त साकार भक्ती काजे तो पांडुरंग परमात्मा आणखीन कसा आहे तो अव्यक्त आहे. वेद सांगतोय पहिल्यांदा यत्तदृश्य अननम अरस्वम अदीर्घम. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावरण नाही रूपवर्ण तो अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही ज्याकार पुष्कळ वर्णन आहे लक्षात घ्या. तो पांडुरंग परमात्मा मूळ त्याचं स्वरूप कसं आहे तो अव्यक्त आहे. पण तो सगुण साकार झाला का? अव्यक्त साकार आकारेला अंकुर. अव्यक्त असणाराच परमात्मा साकार झाला. कारण असं आहे जे विषयी पामर लोक आहे संसारासक्त लोक आहे मंदप्रज्ञ लोक आहे निर्गुण निराकार देवाचं ज्ञान ध्यान एकदम त्यांना होणार नाही. जोपर्यंत ध्यान ज्ञान होत नाही त्याचा उद्धार होणार नाही. मग भक्तीला सहाय्य करण्यासाठी भक्तीची भूमिका ही महत्वाची आहे. आणि म्हणून त्या भक्तीला सहाय्य होण्याकरता द्वैताचा अंगीकार करून मायेचा स्वीकार करून अव्यक्तच असणार सगुण साकार झाला. क्षरला चराचर भक्ती काजी. भक्ती काजी भक्तीचं कार्य परिकर मी सांगून गेलो आरंभी. भक्तीची भूमिका प्रधान आहे. कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं महत्वाचं माध्यम भक्ती आहे. त्या भक्तीला सहाय्य करण्याकरता शरला परमात्मा पाझरला. चराचर जगतामध्ये ज्याची अनुसूत व्याप्ती आहे
देवाची व्याप्ती जर पाहिली ना, तो कसा आहे सर्वत्र सदा आणि समस्वरूपाचा. आता सर्वत्र म्हणजे काय, सदा व्याप्ती म्हणजे काय, समस्वरूपाची व्याप्ती आपल्या तो पाठाचा विषय. का सर्वत्र व्याप्ती म्हणजे तो परमात्मा सर्वत्र आहे म्हणजे काय, प्रागभाव प्रद्वस्वभाव या अभावाच्या प्रतियोगित्वाचा ज्याला अभाव आहे, सदा आहे आणि सम आहे. सदा म्हणजे अत्यंतिक अभावाच्याही प्रतियोगित्वाचा ज्याला अभाव आहे, आता म्हणजे न्याय परिभाषा आहे. आणि समस्वरूपाची व्याप्ती अन्योन्य भावाच्याही प्रतियोगित्वाचा ज्याला अभाव आहे, जो सर्वत्र आहे सदा आहे सम आहे, याचं नाव आहे क्षरला चराचर भक्तिका. जे भक्तीला सहाय्य करण्याकरता असा जो पांडुरंग परमात्मा आहे आणि मुळात तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश असल्यामुळे आमचा पांडुरंग परमात्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. आणि हे सांगण्याकरता तिसऱ्या चरणामध्ये सद्गुरु श्री हनुमान विटे हनुमान विटे सर्वागती ते परब्रह्म इति भक्तिसाय. परमात्मा कसा आहे, जो स्वयंप्रकाश आहे. ज्ञानेश्वर महाराज आरंभित जे सांगतात ना, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूप. स्वसंविद्या म्हणजे सुवासंविद्या. तो परमात्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. विषो नाही कोणाही जया प्रमेयत्वचे नाही तया स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय. कोणत्याही प्रमाणाचा तो विषय नाही, कारण तिथे प्रमेयत्वच नाही. अज्ञानाने जर आवृत्तच होत नाही तर त्याची ज्ञानाने तो आवरण निवृत्त होईल कसा. अज्ञानाचाही विषय नाही ज्ञानाचा. आता अज्ञानाचा विषय म्हणजे काय, ज्ञानाचा विषय ते सांगत बसत नाही. पण हा स्वयंप्रकाश आहे, कोणत्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. आपण बघा प्रत्यक्ष प्रमाणाने तो कळतो का, मी आहे हे ज्ञान कोणाचं आहे, मी मी म्हणून. आता मी आहे ज्ञान कोणत्या प्रमाणाने होतं, साधा विचार करा. प्रत्यक्ष प्रमाणाने मी आहे कळतं का आपल्याला, डोळ्याने कळतं का, कानाने, त्वगेंद्रियाने, रसनेंद्रियाने, नाकाने. प्रत्यक्ष प्रमाणाने मी आहे ज्ञान होत नाही. मग आपण काही तर्क लावतो का, ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसतात तसं अग्नी तिथे असला पाहिजे, ज्या अर्थी असेल त्या अर्थी तसं म्हणून मी आहे, अनुमानाने होते. जसं मी ब्रह्म आहे सांगावं लागतं, तसं शब्दाने कोणी उपदेश केला की तू आहेस मग समजलं आपल्याला मी आहे म्हणून. अर्थापत्ती अनुपत्ती कोणत्याही नाही. मग लक्षात घ्या, कोणत्याही प्रमाणाच्या साह्याने वाचून मी आहे ज्ञान होत. बरं, मी आहे या ज्ञानात काही संशय आहे का, मी आहे का नाही, काही विपरीत भावना आहे. कोणत्याही प्रमाणाच्या साह्याने वाचून बरं हे ज्ञान कसं होतं, मी आहे ज्ञान एवढं पक्क आहे. ब्रह्मदेव सुद्धा समर्थने याचा बाद करायला. बरं, मी आहे ज्ञान कधी होत, दिवसाच होत, रात्रीच होत. तुम्ही बघा, भगवान सांगतात मी आहे ज्ञान हे माझं परमेश्वराचं ज्ञान आहे. सर्वस्वच्या हृदय संदेष्टो मत्तस्मृतीर ज्ञान मपोहनंच. त्यावर लिहिताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात कसं, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे आईशी बुद्धीस पुरी जे अहर्निशी ते अहर्निशी रात्रंदिवस मी मी आहे. मी जे आहे ना हे देवाचं ज्ञान.
आता मी कीर्तनकार आहे हे भ्रम ज्ञान आहे. विठ्ठल सामान्य ज्ञान हे परमेश्वराचं ज्ञान कोणत्याही प्रमाणाच्या साह्याने वाचून होतो याचाच अर्थ तो स्वयंप्रकाश आहे. म्हणजे जास्त विस्तार स्वयंप्रकाश का सांगण्याचं कारण नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचं तुम्ही बघा, समोर धरलेली टासणी त्याचं यथार्थ दर्शन प्रत्यक्ष करू शकत नाही. टासणीचं यथार्थ ज्ञान करायला जे लंगडं आहे ते स्वयंप्रकाश परमेश्वराचं ज्ञान कसं करत. आता साही प्रमाणाचा विषय मी सांगत बसत नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी फक्त अनुमानाचं जिथे नाव घेतलंय, अनुमादामध्ये सर्व आलं. अनुमानाची व्याप्तीच फार मोठी आहे. सर्वात व्याप्ती पैस ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द पसारा अनुमानाचा सर्वात जास्त, म्हणून त्याचं नाव घेतलंय. शब्द प्रमाणाचा तो विषय होत नाही. उपमान प्रमाणाचा अर्थापत्ती अनुपलब्धीच्या कोणत्याही प्रमाणाच्या द्वारा, म्हणून इथे सांगितलंय अनुमान विटे. श्रुती नेती नेती म्हणती एक गोवी अनुमाने ना, म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा तो विषय होत नाही कारण तो स्वयंप्रकाश असल्यामुळे. अनुमान विटे थकून गेलं ते अनुमान, त्याचं प्रकाशन करू शकत नाही. तरी देखील हा परमात्मा सर्वा घटी माजिते, या पर्णंगाची व्याप्ती असे सर्वा घटी. घट मडक्यालाही घट म्हणतात, देहालाही घट म्हणतात, पण प्रत्येक वस्तू इथे घट शब्द कसा आहे, समस्त वस्तू मात्रामध्ये त्याची अनुसूत व्याप्ती आहे. सर्वा घटी माजिते, सर्व वस्तू मात्रामध्ये ज्याची व्याप्ती आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वा घटी संपूर्ण. सर्वा घटी म्हणजे याची यावत वस्तूमध्ये परमेश्वराची व्याप्ती पुन्हा कशी आहे, अनुस्यूत. तत् सृष्ट्वा तदेवा अनुप्राविशद, ही सृष्टी मी निर्माण केली आणि मग शिरलो नाही. नैयायिकांनी तिथे डोकं लावलं होतं, अगोदर देवाने सृष्टी केली मग परमात्मा शिरला. म्हणजे जेव्हा देवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याच्यात देवाची व्याप्ती नव्हती, तेव्हा विष्णुमय जगत नव्हतं. जसं द्रव्य निर्माण झालं पहिल्यांदा ते निर्गुण मग सगुण झालं, तसं नाही आहे. परमेश्वर अनुप्राविशत अनुशब्द आहे, सहव्याप्ती आहे देवाची. सर्वा घटी माझी ते असं जे परब्रह्म आहे ना ते या ठिकाणी विटीवर उभं आहे. ते परब्रह्म इथे बरं का बरं, ते भक्ती सहाय्य भक्तीला सहाय्य करण्याकरता असं जे परब्रह्म आहे, म्हणजे जे अविट असतं, जे अमोल असतं, जे अव्यक्त असतं, जे स्वयंप्रकाश असतं, त्यालाच परब्रह्म म्हणतात. असं परब्रह्म तत्व ते हे परब्रह्म विटेवारी. निज ब्रह्म ते परब्रह्म येटेवरे. निवृत्तीनाथ महाराजांनी तेच शब्द वापरले, ते हे परब्रह्म विटेवरे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, नेणो ब्रह्म मार्ग चुकली. आता गंमत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याची. पहिला शब्द नेणो कानावर हात ठेवला, कसं घडलं मला माहित नाही, पण ब्रह्म मार्ग चुकलो. आता ब्रह्म चुकणं कधी संबोधनी आहे का, माणूस चुकणं म्हटलं तर संबोधनी आहे. भिक्षापती पासून राष्ट्रपती पर्यंत माणूस चुकू शकतो, ब्रह्म चुकते नाही. चुकत त्याला तर ब्रह्म म्हणतात. ब्रह्म चुकलो पहिल्यांदा आश्चर्याची गोष्ट, ब्रह्म मार्गाने जायला निघालं. ब्रह्म मार्ग चुकलं, मार्गाने जाणं शक्य आहे का, जे सर्वात व्यापक आहे. व्यापकतेमध्ये क्रिया होतली, चुकणं, चुकून पंढरपूरला येणं सर्वच असंभवनीय आहे. उघडं झालं म्हणजे सगुण साकार झालं, हे कशामुळे घडलं, नेणो माहित नाही पण घडलं, ही गोष्ट खरी आहे. असं जे परब्रह्म तत्व आहे ते विटेवर उभं आहे. ते हे परब्रह्म विटेवर, कशासाठी परब्रह्म विटेवर, अनुमान विटे सर्वागटे माझे. ते परब्रह्म इटे भक्ती सहाय्य, भक्तीची भूमिका, प्रधान भूमिका आहे भक्तीला सहाय्य करण्यासाठी.
तेच परब्रह्म या ठिकाणी विटेवर उभं राहिलं. मग विटेवर येऊन हे परब्रह्म उभं राहिलं हे कोणामुळे घडलं? निवृत्तीनाथ महाराज निर्देश करत आहेत अभंगाच्या शेवटी. निवृत्ती घनदाट पिकले से निवृत्ती घनदाट पिकले से निवृत्ती घनदाट पिकले पिकलिसे पीठ पुंडलिके प्रगट केले असे. परब्रह्म या ठिकाणी विटेवर उभं राहिलं का राहिलं? पुंडलिके प्रगट केले असे. पुंडलिक रायाचे उपकार आहे म्हणून तर सांगितलं संतांचे हे उपकार आहे. निर्गुण निराकार परब्रह्म तत्व विटेवर येऊन उभं राहणं सोपं थोडी आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी नेहमी शब्द पुंडलिक रायांचे हे उपकार आहे. पायाळाच्या गुणी पडली ठाऊकी जगा पुंडलिके. नुसतं दाखवलं नाही पुंडलिके दिल्यावर पुष्कळ स्वतंत्र इतिहास आपल्याला माहिती आहे. निर्गुण निराकार तत्व या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात ना, भावाचे मथिले निर्गुण संचली ते हे उभे केले विटेवरे. भक्त पुंडलिकरायाने केलेली आई वडिलांची सेवा त्या सेवेमध्ये ऋणायत होऊन साक्षात परब्रह्म या ठिकाणी भक्ताच्या उद्धाराकरता भक्तीला सहाय्य होण्याकरता परमार्थाची ही भूमिका सोपी होण्याकरता पुंडलिके प्रगट केले असे. मूळ हे पंढरपूर क्षेत्र पुंडलिकरायाची बाजारपेठ आहे ना. पुंडलिके पीठ वैष्णवांचा हाट करते बोभाट हरिनामाचा नाशा. या पुंडलिकरायांच्या बाजारपेठेमध्ये ही भक्तीची बाजारपेठ आहे. निवृत्ती घनवट पिकले से पेठ. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात या पंढरी क्षेत्रामध्ये भक्तीच्या या बाजारामध्ये घनवट पद्धतीने त्याचा मला अनुभव आला. निवृत्ती घनवट पिकले से पेठ. पुंडलिकरायाची ही भक्तीची बाजारपेठ फलद्रूप झालेली आहे का? परब्रह्म या ठिकाणी पुंडलिकरायाने उभं केलंय. निवृत्ती घनवट पिकले से पीठ पुंडलिके प्रगट केले असे अव्यक्त साकार आकारेला अंकुर चरला चराचर भक्ती काजी यथामध्ये दिलेल्या वेळेत. काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. अभंग मला समजलेला नाही, उलट या सेवेच्या द्वारा तो मला समजावा म्हणून ही संकीर्तन सेवा आहे. मी कीर्तनकार नाही, उपदेश करायला उभा नाही. या उपदेशात अनुवाद केलाय कारण गुरुबंधूचं पुण्यस्मरण आहे आणि आम्ही बरोबर जे अध्ययन केलं कारण आम्ही रोज संध्याकाळी त्या रस्त्याने फिरायला जातो. आता इतकी ट्रॅफिक शक्यच नाही. मला यायला एक तास तिथे यायला उशीर का झाला? किती ट्रॅफिक ह्या रोडला आपल्या प्रदक्षिणा रस्त्याला. आम्ही रोज संध्याकाळी मारुती महाराज आम्ही फिरायला जायचो आणि फिरायला जाताना विषय काय पाठात काय शिकवलं त्याची चर्चा करत सतत राहायचो. आणि म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त आपण साजरा करतात चांगली गोष्ट आहे. काही अनुवाद करण्याचा प्रयत्न मी केलाय झालेली सेवा संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ रामदेव निवृत्ती ज्ञान देव सोपानदेव निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ रामदेव एकनाथ रामदेव तुकाराम एकनाथ राम
सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या